सुरुवातीला बातमी गुजरातमधून. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असून काही उमेदवारांकडून निवडणुकी जिंकण्यासाठी साम दाम दंडभेद नीतीचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दारू माफियांच्या हालचाली देखील वाढल्या आहेत. गुजरातला चढणार सर्वोच्च नशा. मतदारांना भुलवण्यासाठी होणार टॉनिक सिरपचा वापर. गुजरातच्या निवडणुकीत काकाचा दरारा. फापडा पापडीवर असेल पोलिसांची नजर. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये दारूची मागणी वाढली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काही उमेदवार आपले कार्यकर्ते तसंच मतदारांना भुलवण्याकरता दारूचा बंदोबस्त करायच्या तयारीत आहेत. खरं तर गुजरातमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळंच राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या शेजारी राज्यातून चोरी छुपे दारूची गुजरातमध्ये तस्करी केली जाणार आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार दारूची तस्करी करण्याकरता महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार या गुजरातला लागून असलेल्या जिल्ह्यांवर दारू तस्करांनी लक्ष केंद्रित केलंय. इसके पहले अब तक माफिया पालघर जिले के रास्ते शराब की तस्करी करते थे, जिससे अब एक्साइज विभाग भी वाकिफ है. यही कारण है कि उन्होंने अब नए एंट्री पॉइंट्स चुन लिए हैं. आजवर दारू माफिया पालघर जिल्ह्यातून दारूची तस्करी करत असत, याची माहिती एक्साइज विभागाला झाली असून तस्करांनी आता नवे मार्ग शोधलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना चकवा देण्याकरता या तस्करांनी काही कोडवर्ड तयार केलेत. दारू सरबत, विस्की काला खट्टा, वोडका लिंबू पाणी, जिन टॉनिक, रम सिरप, बियर गाठिया, वाईन मनुका, रेड वाईन लाल मनुका, व्हाईट वाईन पिवळा मनुका. दारूच्या विविध प्रकारांप्रमाणेच तस्करांनी बाटल्यांच्या आकारासाठीही काही कोडवर्ड तयार केले. फाफडा म्हणजे मोठी बाटली, पापडी म्हणजे क्वार्टर, सॅम्पल म्हणजे टिन, एक किलो म्हणजे एक कॅरेट, पोलीस म्हणजे काका, डिलिव्हरी लोकेशन लग्न किंवा पार्टीचं ठिकाण, जनता म्हणजे पाहुणे. हम गुजरात में अभी दारू सप्लाय करना है तो हमें बताया जाता है, जैसे गुजरात के खाना समझो, जलेबी, फाफड़ा, ढोकला, फाफड़ा, सब कुछ, ये सब कुछ जो गुजरात का खाना है, खाने के टोन से हम लोग दारू बेचते. जर एखादा दारू माफिया म्हणाला की सरबत पुरवण्याची ऑर्डर मिळाली असून काकाला न सांगता लिंबू पाणी आणि एक किलो फाफडा पाठवायचा आहे, तर याचा अर्थ दारू तस्करीची ऑर्डर मिळाली असून पोलिसांना चकवा देऊन त्याला वोडकाच्या बाटलीचा एक कॅरेट पाठवायचा आहे. दारू माफिया रुग्णवाहिकांचा वापर करून शेजारच्या राज्यात दारू तस्करी करतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एक्साइज विभागानं आपल्या खबऱ्यांना सतर्क केलं असून तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी तयारी केली आहे. लिकर ट्रान्सपोर्टेशन का अगर मोडस ऑपरेंडी देखा जाए तो आपको कभी वो एम्बुलेंस में ट्रांसपोर्टेशन करते हैं, कभी ट्रक के ट्रक में आगे लिकर रखते हैं और पीछे बैक साइड में एग्रीकल्चर प्रोड्यूस जैसा ओनियन कांदा है और बाकी का मटेरियल रखा जाता है. कभी कभी मेडिसिंस का दवाई रखते है, कभी जो फर्टिलाइजर्स रखते है. सत्ता लोलूप काही राजकारणी निवडणुका जिंकण्यासाठी साम दाम दंडभेद नीतीचा अवलंब करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि निवडणूक आयोग ते रोखण्यासाठी सज्ज झालंय. अमित कोटेच्यासह राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई.